हॅलो स्टुडंट्स, वेलकम बॅक टू द चॅनल. आज आपल्याला बिल्स ऑफ एक्सचेंज स्टोरी क्रमांक 9 बिल सेंड फॉर कलेक्शन डिझॉनर झालं स्टोरी पाहायची आहे. ठीक आहे, ह्याच्यासाठी तुम्हाला एकच जर्नल एंट्री पार्ट करावी लागेल, ते म्हणजे वेन बिल सेंड टू बँक फॉर कलेक्शन किंवा कलेक्शन वेन कलेक्शन बिल डिझॉनर अँड नोटिंग चार्जेस पेड बाय बँक. ही एकच एंट्री पार्ट केला तर पूर्ण स्टोरी तुम्हाला समजेल आणि इम्पॉर्टंट स्टोरी आहे, बाकी स्टोरीपेक्षा थोडीशी वेगळी आहे. ठीक आहे, आणि आजचा व्हिडिओ एकदम लवकरात लवकर संपणार आहे. ठीक आहे, गणितामध्ये काय झालेलं आहे, स्टोरीमध्ये काय सांगितलेलं आहे. ऑन 1 फेब्रुवारी 2019 वरून सोल्ड गुड्स, वरून वस्तू विकायला कोणाला, ऑन क्रेडिट टू अमित वर्थ ₹25,000 अँड गेव ऍक्सेप्टन्स फॉर 2 मंथ. 25,000 गुड्स त्यांना सोल्ड केला आणि 25,000 ऍक्सेप्टन्स, 25,000 रुपयाचं तेच 25,000 किंवा 25,000 ऍक्सेप्टन्स रिसिव्ह केला. तर आता वरूनच्या पुस्तकात पहिली एंट्री होणार सेल्सची, अमित अकाउंट डीआर टू सेल्स, आणि वरूनच्या पुस्तकात दुसरी एंट्री होणार ऍक्सेप्टन्सची, बिल्स रिसिवेबल अकाउंट डीआर टू अमित अकाउंट सीआर. हे बेसिक एंट्रीज आहेत, तुम्हाला ऑलरेडी पार्ट झालेले असतील. ठीक आहे, आता बिलाचा ऍक्सेप्टन्स रिसिव्ह करून बिल कोणाजवळ आला, वरूनजवळ, बरोबर. आता वरून बिल बँकेला कलेक्शनसाठी का पाठवतं, जसं मागच्या स्टोरीमध्ये पण ऐकलं तुम्ही, कलेक्शनच्या स्टोरीमध्ये पण, की ड्यू डेटच्या दिवशी ज्या दिवशी बिल हॉनर होणार आहे त्या दिवशी वरून प्रेझेंट राहत नसेल किंवा त्याला काहीतरी काम आलं असेल किंवा त्यांना कुठं बाहेर जात असेल किंवा बिलाच्या सेक्युरिटीबाबत त्याला काळजी असेल की बाबा बिल जर माझ्याकडून हरवलं तर मग मी अमितकडून पैसे कसं घेऊ, असं जर त्याच्या मनात काही शंका आले तर ॲज अ सेक्युरिटी रिझन्स म्हणून त्यांना ते बिल काय करते, बँकेला देते. आणि जेवढेही ड्रॉवर एखादं बिल बँकेला देत असाल तर त्याचे ट्रान्झॅक्शनचे नोंद करण्यासाठी ड्रॉवर आणि बँकेमध्ये एक अकाउंट ओपन होते, त्याचं नाव आहे बिल सेंड फॉर कलेक्शन अकाउंट. आणि सगळे बिल जाऊन इथं जमा होणार, मग केव्हाही जर ड्रॉवर बँकेला बिल पाठवला तर हे जाणार कलेक्शन अकाउंटच्या डीआरला. कोणत्या अकाउंटमध्ये जमा होणार, कलेक्शन अकाउंटमध्ये जमा होणार आणि ड्रॉवरच्या व्यवसातून बिल जाणार, त्यामुळे एंट्री होईल बिल सेंड फॉर कलेक्शन अकाउंट डीआर टू बिल्स रिसिवेबल अकाउंट सीआर. कलेक्शनमध्ये जमा होत असल्यामुळे डीआरला आणि व्यवसायातून बिल जात असल्यामुळे बिल्स रिसिव्ह कोणत्या साईडला येईल, सीआरला. आता हे बिल कोणाजवळ गेलं, बँकेत. जे कलेक्शनचं ट्रान्झॅक्शन झालेलं आहे ते ट्रान्झॅक्शन झालेलं आहे बँक आणि वरूणमध्ये, बरोबर आहे. त्यामुळं अमितच्या पुस्तकात त्याची एंट्री काय होणार, नो एंट्री. ठीक आहे, त्याच्यानंतर समोर काय मिळालं आहे चेक करा. ऑन द सेम डेट वरून सेंट अमित ऍक्सेप्टन्स टू बँक फॉर कलेक्शन, ओके, बँकेला पाठवला. ऑन द ड्यू डेट द बिल वॉज डिझॉनर्ड बाय अमित अँड बँक पेड नोटिंग चार्जेस ₹250. आता बँक काय केली, ड्यू डेटच्या दिवशीच म्हणजे 4/4/19 हे बिलाचे पैसे मागायला कोणाजवळ गेली, बँक अमितजवळ गेली आणि अमितला म्हणले की जे बिल तू वरूणला ॲक्सेप्टन्स करून दिला होतास ते बिल वरून आम्हाला कलेक्शनसाठी दिलेलं आहे, हे बिल तू घे आणि मला पैसे दे. असं बँकेत जे एखादा एक माणूस असेल किंवा एखादा कर्मचारी असेल ते जाऊन कोणाला सांगितलं, अमितला. त्यावर अमित म्हणाला की मी बिल हॉनर करू शकत नाही. तर बँक काय करणार, बँक सरळ सरळ जरा नोटरी पब्लिकसाठी, मी तुम्हाला कलेक्ट डिस्काउंटच्या स्टोरीमध्ये सुद्धा सांगितलं होतं की बँक अशा केसमध्ये नोटरी पब्लिककडे का जाते, जर तुम्हाला हे समजत नसेल तर मग तुम्हाला ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये डिस्काउंटेड बिल डिझॉनर झालेली लिंक आहे, ती व्हिडिओ पूर्ण पहा, तुम्हाला समजेल की प्रत्येक सिच्युएशनमध्ये बँक नोटरी पब्लिककडे का जाते. ठीक आहे, कारण मी जर ते सांगत बसले व्हिडिओ लेंदी होईल त्यामुळे खूप प्रॉब्लेम होतील. त्याच्यामुळं पहा, बँक काय केली, नोटरी पब्लिकजवळ गेली आणि किती रुपये पेड केली, 250, बरोबर आहे. तर आता हे 250 रुपये बँक कोणाकडून घेणार, वरूणकडून, कारण ते बिल बँकेला कोण दिलं होतं, वरून. कलेक्शनच्या स्टोरीमध्ये नीट ऐका, कलेक्शन बिल हॉनर होऊ दे किंवा कलेक्शन बिल डिझॉनर होऊ दे, कंपल्सरी एंट्रीमध्ये सीआर साईडला येते बिल सेंट फॉर कलेक्शन अकाउंट सीआर. पक्क लक्षात ठेवायचं आहे, ॲज अ टीप म्हणून किंवा नोट्स म्हणून लिहून टाकायचं, कलेक्शन बिल हॉनर होऊ दे किंवा कलेक्शन बिल डिझॉनर होऊ दे, जर्नल एंट्रीमध्ये कंपल्सरी, जर्नल एंट्रीमध्ये कंपल्सरी सीआरला येणार बिल सेंड फॉर कलेक्शन अकाउंट सीआरला. त्याचं रिझन, जर कलेक्शन बिल हॉनर झालं तर बँक ह्या अकाउंटमध्ये मनी ट्रान्सफर करते, क्रेडिटेड करते, युअर अकाउंट विल बी क्रेडिटेड, इज टू बी क्रेडिटेड, असं मेसेज येते बँकेचं. त्याच्यानंतर जर डिझॉनर झालं तर बँक याच अकाउंटमध्ये काय ट्रान्सफर करते, बिल. त्यामुळं कलेक्शन बिल हॉनर होते किंवा डिझॉनर होते, सीआर साईडला कंपल्सरी काय येते, बिल सेंड फॉर कलेक्शन. आता बँक पैसे मागायला कोणाजवळ गेली, अमितजवळ. अमित पैसे दिला का, नाही. वरूणला ते पैसे कोण द्या, अमित द्या. वरूणच्या पुस्तकात एंट्री काय होणार, अमित अकाउंट डीआर टू बिल सेंट फॉर कलेक्शन. मी शॉर्टमध्ये लिहिले होते, जागा नसल्यामुळं तुम्ही एक्झाममध्ये पूर्ण लिहायचं, बिल सेंट फॉर कलेक्शन अकाउंट सीआर टू. कंबाईन एंट्री होते, एंट्री काय होते, बँक
आपण बँकेला पैसे दिला होता, बिल दिल्यानंतर बँकेकडून पैसे घेतला होता की नाही ते डिस्काउंटच्या केसमध्ये. इथं फक्त आपण काय केलं होतं, बँकेला बिल दिला होता, बँक बिलाचे पैसे मागायला कोणाजवळ गेली, अमितजवळ. अमित पैसे दिला नाही तर बँक काय केली, ह्याच अकाउंटमध्ये काय ट्रान्सफर केली, बिल ट्रान्सफर केली. बरोबर आहे. जेव्हा आपण जेव्हा बँकेला बिल दिला होता तेव्हा कलेक्शन अकाउंट कुठे लिहिला होता, DRला. आता बिल बँक आपल्याला वापस करायली म्हणजे कलेक्शन अकाउंट कोणत्या साईडला येणार, CRला येणार. बरोबर आहे. कलेक्शन बिल हॉनर होऊ दे, मी रिपीट सांगायलो, कलेक्शन बिल हॉनर होऊ दे किंवा कलेक्शन बिल डिझॉनर होऊ दे, एंट्रीमध्ये कंपल्सरी CR साईडला काय ते बिल सेंड फॉर कलेक्शन. ठीक आहे, हे समजलं. त्याच्यानंतर आम्ही आता एकूण किती रुपये देणं बाकी आहे, बिलाचे जर 25,000 देणं बाकी आहेच प्लस नोटिंग चार्जेस किती रुपये देणं बाकी आहे, 250. हे कोणाकडून कोण पेड केलं, बँक पेड केली. आपल्याकडून कोण घेणार, बँक घेणार. बँकेमधून पैसे गेले टू बँक अकाउंट CR, अमाऊंट 25,250 टू 25,000 टू 250. नॅरेशन बिंग कलेक्शन बिल डिझॉनर अँड बँक पेड नोटिंग चार्जेस. त्याच्यानंतर कोणतेही बिल डिझॉनर होऊ दे, नीट लक्षात घ्या. प्रत्येक मराठी कॉमर्स स्टुडंटने, जे मराठी स्टुडंट्स आहेत किंवा जे आहेत मराठी मीडियममध्ये पण त्यांचं अकाउंट इंग्लिशमध्ये आहे, किंवा प्रत्येकालाच कलेक्शन बिल किंवा कोणतंही बिल डिझॉनर होऊ दे आणि नोटिंग चार्जेस पेड झाला असेल तो ड्रॉवीच्या पुस्तकात एकच एंट्री प्रत्येक सिच्युएशनमध्ये होते आणि ती एंट्री आहे बिल्स पेबल अकाउंट DR, नोटिंग चार्जेस अकाउंट DR टू ड्रॉवर. ड्रॉवर इथं कोण आहे, वरुण, टू वरुण अकाउंट CR. दॅट्स इट, सिम्पल स्टोरी आहे हीच एंट्री. आणखी एक वेळेस सांगतो, नीट लक्षात घ्या. बँक गेली पैसे मागायला, अमित पैसे दिला नाही, त्यामुळे बँक काय करणार, ह्याच अकाउंटमध्ये बिल ट्रान्सफर करणार. त्यामुळे CR साईडला काय येणार, टू बिल सेंड फॉर कलेक्शन. अमित जर पैसे दिला असता तर ह्याच अकाउंटमध्ये बँक काय ट्रान्सफर केली असती, मनी. त्यामुळे एंट्री काय झाली असती, कॅश बँक अकाउंट DR टू बिल सेंड फॉर कलेक्शन अकाउंट CR. पण इथं पैसे दिलं नसल्यामुळं आपल्याला पैसे कोण देणं बाकी आहे, अमित. त्यामुळे एंट्रीमध्ये लिहिलं अमित अकाउंट DR टू बिल सेंड फॉर कलेक्शन अकाउंट CR. हे झाली डिझॉनर झालेली एंट्री. आता ह्याच्यावर बँक नोटरी पब्लिककडे जाऊन किती रुपये पेड केली, 250 रुपये. हे 250 आपल्या अकाउंटमधून गेले म्हणून बँक अकाउंट CRला. एकूण आता वरून आपल्याला बिलाची किती द्यायचा, अमित 25,000, बँकेची नोटिंग चार्जेस पेड केली त्याचे किती रुपये द्यायचं, 250. म्हणजे एकूण आपल्याला वर अमित द्यायचा 25,250. त्यामुळे एंट्री झाली अमित अकाउंट DR टू बिल सेंड फॉर कलेक्शन अकाउंट CR टू बँक अकाउंट CR. समजा ह्या गणितामध्ये बँक नोटिंग चार्जेस पेड केली नसती तर एंट्री एवढीच झाली असती, अमित अकाउंट DR टू बिल सेंड फॉर कलेक्शन अकाउंट CR. पण इथं बँक नोटिंग चार्जेस पेड केली त्यामुळे एंट्री काय केलं आपण, अमित अकाउंट DR टू बिल सेंड फॉर कलेक्शन अकाउंट CR टू बँक अकाउंट CR. ठीक आहे. समजा हेच बिल जर हॉनर झालं असतं, हेच बिल जर हॉनर झालं असतं तर एंट्री झाली असती कॅश ऑब्लिक बँक अकाउंट DR. इथं मी ऑरमध्ये लिहितो. समजा हेच बिल जर हॉनर झालं असतं तर एंट्री झाली असती कॅश ऑब्लिक बँक अकाउंट DR टू बिल सेंड फॉर कलेक्शन अकाउंट CR. बघा, कलेक्शन बिल हॉनर होते किंवा डिझॉनर होते, CRला काय आले, बिल सेंड फॉर कलेक्शन कंपल्सरी राहणार. हॉनर झालं तर याच्यामध्ये काय येणार, मनी. डिझॉनर झालं तर याच्यामध्ये काय येणार, बिल. त्यामुळे एंट्री काय होणार, CRला कंपल्सरी काय येणार, बिल सेंड फॉर कलेक्शन. हॉनर झालं तर DRला येणार कॅश बँक, डिझॉनर झालं तर DRला कोणाचं नाव येणार, ड्रॉवीचं नाव येणार. बरोबर आहे. हां, तर आजच्या व्हिडिओचं एक तुम्हाला क्वेश्चन आहे, जे ड्रॉवी म्हणजे वरुण, बरोबर, सॉरी, अमित ड्रॉवी आहे आणि वरुण ड्रॉवर आहे. ज्या ज्या वेळेस ड्रॉवी पैसे देणार गेला तर बिलाचं जे होल्डर आहे, बँक असू दे किंवा ड्रॉवर असू दे, ते नोटरी पब्लिककडे जाते आणि नोटिंग चार्जेस पेड करते. बरोबर आहे. जे नोटरी पब्लिक आहे ते बाय प्रोफेशनल एक वकील असते किंवा CA असते, तर तुम्हाला माहीत आहे. पण जे नोटरी पब्लिक ॲक्टिव्हिटीज वगैरे करते ते कोणत्या ॲक्टनुसार करते आणि ते ॲक्ट कधीपासून लागू करण्यात आलं होतं, ह्याचं जर आन्सर तुम्हाला माहीत असेल तर प्रत्येकाने कमेंटमध्ये लिहायचं. ठीक आहे, दॅट्स इट फॉर टुडेज व्हिडिओ.